हेलो फ्रेंड्स, मी आहे आपला मित्र यल्लप्पा महादेव वाघमारे। आपले माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करतो आहे। फ्रेंड्स, आपण लेटर रायटिंगमध्ये इनफॉर्मल लेटर, अनौपचारिक पत्रलेखनाचा अभ्यास करूया। हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करून शेअर करा। माझा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूया। लेटर रायटिंग पार्ट नंबर 4, इनफॉर्मल लेटर, अनौपचारिक पत्रलेखन, यूजफुल फॉर स्टँडर्ड 8, 9 and 10 लेटर रायटिंग। इमॅजिन यू आर प्रणव और भूमिका पाटील। तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रणव पाटील किंवा भूमिका पाटील आहात अशी कल्पना करा। यू हॅव रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट रिगार्डिंग हेल्थ। तर आरोग्याविषयी खाली जी जाहिरात आहे ती तुम्ही वाचलेली आहे। नाव अटेम्प्ट अ लेटर फ्रॉम द फॉलोइंग। तर खालील जे दोन लेटर दिलेले आहेत त्यापैकी एक पत्र तुम्हाला लिहायचं आहे। जाहिरात पहा, हेल्थ इज वेल्थ, आरोग्य ही संपत्ती आहे। द सेमिनार इज ऑर्गनाइज बाय द स्टुडंट्स ऑफ न्यू इंग्लिश स्कूल ठाणे। सेमिनार म्हणजे परिसंवाद, ऑर्गनाइज म्हणजे आयोजित करण्यात आलेले आहे। हा जो हेल्थ इज वेल्थ या विषयावर परिसंवाद न्यू इंग्लिश स्कूल ठाणे या शाळेतील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला आहे। डेट टाईम संडे मार्च 21, 2021, टाईम 10 AM to 5 PM ऑन प्रायमरी हेल्थ केअर। ऑल आर इन्व्हायटेड। चीफ गेस्ट डॉक्टर अतुल लिमये। वेन्यू गांधी मेमोरियल हॉल। गांधी मेमोरियल हॉल इथे हा सेमिनार आयोजित करण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जाहिरात वाचली, आता आपण पत्र लेखनाचे जे प्रश्न आहेत ते पाहूया। सर्वप्रथम इनफॉर्मल लेटर म्हणजे अनौपचारिक पत्र। दॅट इज द लेटर्स विच वी राईट टू आवर फ्रेंड्स अँड रिलेटिव्ज आर नोन ॲज इनफॉर्मल लेटर। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ नंबर 1 अँड व्हिडिओ नंबर 2 या दोन व्हिडिओमध्ये इनफॉर्मल लेटर व फॉर्मल लेटरवर सविस्तर माहिती दिलेली आहे, आपण अभ्यास केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये। प्रश्न पहा, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड आस्किंग हिम टू जॉईन द सेमिनार। तर तुमच्या मित्राला हा जो सेमिनार आहे ते जॉईन होण्यासाठी हे पत्र लिहायचे आहे। यूज द पॉइंट्स गिवन इन द ॲडव्हर्टाइजमेंट। या जाहिरातीमध्ये जे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांचा उपयोग करायचा आहे। और तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इनफॉर्मल लेटरचा अभ्यास करणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये फॉर्मल लेटर्स, कारण व्हिडिओ फार मोठा होतो। पुढील व्हिडिओमध्ये आपण फॉर्मल लेटर म्हणजे औपचारिक पत्राचा आपण अभ्यास करणार आहोत। फक्त प्रश्न वाचून घेऊया। राईट अ लेटर टू द प्रिन्सिपल ऑफ न्यू इंग्लिश स्कूल ठाणे थँकिंग हिम फॉर ऑर्गनायझिंग द सेमिनार। तर न्यू इंग्लिश स्कूल ठाणे यांचे जे प्राचार्य आहेत त्यांना आभारपत्र लिहायचं आहे की त्यांनी हा सेमिनार आयोजित केला। यू द पॉइंट्स गिवन इन द ॲडव्हर्टाइजमेंट। जाहिरातीमध्ये दिलेल्या मुद्द्यांचा उपयोग करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष नमुना पत्र इथे दिलेलं आहे। पत्र लेखकाचे नाव, त्याचा पत्ता आपल्याला इथे डाव्या बाजूला लिहायचा आहे।
आपण ईमेल जसा लिहितो त्या पद्धतीने आपले पत्र लेखन करायचं आहे. 22 कॉस्मॉस टॉवर्स, जे बी रोड, आझाद नगर, ठाणे 400602, 5th March 2021. डियर अश्ना, तर विद्यार्थी मित्रांनो, तारीख आता आपण मार्च 2023 परीक्षा देणार आहोत, त्यामुळे आपला इंग्लिशचा पेपर ज्या दिवशी असेल त्यानुसार तारीख ॲडजस्ट करायची तुम्ही. डियर अश्ना, आय होप दिस लेटर फाइंड्स यू इन फाईन फेटल अँड इन हाय स्पिरिट्स. इन फाईन फेटल अँड इन हाय स्पिरिट्स, उत्तम शारीरिक आणि उच्च आत्म्याने. आय होप यू आर वेल सेटल बाय नाव ॲट युअर न्यू प्लेस रेसिडेन्स अँड स्कूल. म्हणजे नवीन ठिकाणी तुम्ही आता चांगले स्थायिक झाला असाल. आय एम रायटिंग दिस लेटर टू इन्व्हाइट यू टू अन इव्हेंट. तर एका कार्यक्रमाला तुला आमंत्रण देण्यासाठी हे पत्र मी लिहित आहे. दिस इज अबाउट वन ऑफ युअर फेवरेट सब्जेक्ट्स, हेल्थ केअर बायोलॉजी. म्हणजे तुझ्या आवडत्या विषयापैकी हे सेमिनार आहे. हेल्थ केअर, आपण आरोग्याची काळजी, आणि बायोलॉजी, जीवशास्त्र. हॅलो फ्रेंड्स, बघा पुढील पत्राचा भाग. माय स्कूल इज ऑर्गनायझिंग ए सेमिनार ऑन प्रायमरी हेल्थ केअर. तर प्रायमरी हेल्थ केअरवर हा सेमिनार आयोजित करण्यात आलेला आहे. इट विल बी हेल्ड ऑन संडे द 21st of March 2021 ॲट गांधी मेमोरियल हॉल. गांधी मेमोरियल हॉल इथे हा सेमिनार होणार आहे. इट विल स्टार्ट ॲट 10 AM अँड एंड बाय 5 PM. सकाळी 10 वाजता सुरुवात होईल आणि 5 वाजता संपेल. इट इज रिअली गोइंग टू बी इंटरेस्टिंग फॉर यू. द चीफ गेस्ट इज नन अदर दॅन डॉक्टर अतुल लिमे. डॉक्टर अतुल लिमे हे प्रमुख पाहुणे आहेत. ही इज द सेम डॉक्टर हू ऑपरेटेड ऑन युअर ब्रदर अ फ्यू इयर्स अगो वेन ही हॅड मेट विथ अन ॲक्सिडेंट. थोड्या दिवसापूर्वी तुझ्या भावाचा जो ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळीस या डॉक्टरांनी तुझ्या भावावर उपचार केले होते. रिमेंबर हाऊ कामली ही हँडल युअर पॅरेंट्स आय डू. तर तुला आठवत असेल की तुझ्या पालकांना किती शांतपणे त्यांनी हँडल केलं होतं. डू कम ओवर ॲज इट विल बी क्वाईट युजफुल अँड वी विल हॅव ग्रेट फन. तर हे अतिशय उपयुक्त आहे आणि आपण मौज मजासुद्धा करूया. इट विल ऑल बी अबाउट द अपकीप ऑफ अवर ओन हेल्थ. तर आपल्या आरोग्यावर हे हा सेमिनार आहे. ऑल्सो वी कॅन क्लिअर अवर डाऊट्स. आपल्या शंका इथे क्लिअर होतील. क्वेरीज अबाउट बेसिक हेल्थ केअर. तर जे प्राथमिक आरोग्याची काळजी, यावर काही प्रश्न आपले असतील ते इथे आपल्याला विचारता येतील. इट विल बी ए ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर प्रॅक्टिकल लर्निंग. तर एक प्रॅक्टिकल लर्निंगचा हा एक खूप मोठी संधी आपल्याला मिळालेली आहे. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू सीइंग यू ॲट द सेमिनार. तर तुला मी सेमिनारमध्ये तू येशील. पे माय रिगार्ड्स टू द एल्डर्स इन युअर फॅमिली. तुमच्या कुटुंबातील मोठ्या व्यक्तीला नमस्कार. फॅमिली अँड लव टू द यंग वन्स. प्लीज रिप्लाय सून ॲज आय नीड टू रजिस्ट्रेशन फॉर बोथ ऑफ अस. तर आपल्या दोघांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, तू लवकरच मला कळव. युअर्स लव्हिंगली प्रणव. ओके फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.